माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे, कुणालाही वेगळा न्याय लावू नये। जर चौकशी निष्पक्ष व्हावी असं बावनकुळेजींना वाटत असेल किंवा वाटत होतं, तर मग FIR मध्ये गाडीचा नंबर का आला नाही? गाडीचे मालक जर बावनकुळांचे चिरंजीव का बावनकुळे आहेत, मग FIR मध्ये नाव का नाही? त्यांना जे आढळेल CCTV मध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल, तो सर्वांसाठी न्याय सारखा असला पाहिजे। नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये काही खुलासे काल मी केले होते आणि ऑडी चालक हा संकेत बावनकुळे होता आणि ती गाडी संकेतचीच होती यावर मी काल दुपारी ट्विट करून माहिती दिली। यानंतर सायंकाळी स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांच्या समोर येऊन स्पष्टपणे सांगितलं की होय, ती गाडी माझा मुलगा संकेतचीच आहे आणि चौकशी निष्पक्ष व्हावी, आनंदाची गोष्ट। पण आता बावनकुळे साहेबांच्यासाठी माझे काही प्रश्न। जर चौकशी निष्पक्ष व्हावी असं बावनकुळेजींना वाटत असेल किंवा वाटत होतं, तर मग FIR मध्ये गाडीचा नंबर का आला नाही? ज्या ऑडीने ठोकलं आणि जी गाडी संकेतच्या नावावर आहे ती कागदपत्र पोलीस स्टेशनकडे का जमा झाली नाही? FIR मध्ये संकेत बावनकुळेचं नाव का आलं नाही? या गाडीची कुठलीही तपासणी न करता ही गाडी RTO ने रिपेअरिंगसाठी लगेच कशी काय परत पाठवली? कारण ही गाडी पुन्हा आम्ही आवाज उठवल्यानंतर टो करून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणली गेली। ह्या सगळ्या गोष्टी RTO पोलीस प्रशासन यांच्यावर कुणाचा दबाव होता? आणि तरीही जर म्हणणं असेल, तरीही जर बावनकुळे साहेबांचं म्हणणं असेल की ही चौकशी निष्पक्ष व्हावी, पुण्यातल्या कल्याणी नगरच्या पोर्शे कारसारखं प्रकरण होऊ नये, कारण वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचा पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये प्रकरण दाबण्यासाठी हात होता हे आता पोलीस अधिकारीच सांगत आहेत, याची पुनरावृत्ती होऊ नये असं जर बावनकुळे साहेबांना वाटत असेल, तर मग संबंधित तपास कामामध्ये आणि FIR लिहिण्यामध्ये हयगय करणारे पोलीस अधिकारी, तपासणी न करणारा RTO आणि गाडी ज्याच्या नावावर आहे आणि जो गाडी चालवत होता तो संकेत बावनकुळे, या तिघांचं FIR कधी होणार आहे? या तिघांवर कधी गुन्हे दाखल होणार आहेत? संकेत बावनकुळेवर पोलीस तक्रार कोणती दाखल करणार? आणि यामध्ये पोलिसांचा वर कुठलाही दबाव असणार नाही याची हमी बावनकुळे साहेब आपण द्याल का? चंद्रशेखर बावनकुळ्यांचा हा विषय नाहीये, हा विषय फक्त बावनकुळ्यांचा आहे का मी असं मानत नाही। या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा जो कचरा झालेला आहे, म्हणजे कायदा दोन आहेत का, एका बाजूला नरेंद्र मोदी समान कायद्याच्या गोष्टी करतात ना, कायदा सगळ्यांसाठी सारखा, पण या राज्यात तसं नाही आहे। जर दुसरं कोणी अशा प्रकारचा गुन्हा केला असता आणि तो दुर्दैवाने विरोधी पक्षातल्या नेत्याचा मुलगा असता, तर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या ज्या फौजा आहेत त्या तुटून पडल्या असत्या आमच्यावर। पण आज तुमचे प्रदेशाध्यक्षांचा मुलगा आता स्पष्ट दिसतो आहे, गाडी तुमची आहे बावनकुळ्यांची, गाडीनं 6 गाड्यांना ठोकर मारली, 4 लोक जखमी आहेत, त्यातले 2 अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी आहेत आणि ते जीवनमरणाशी झुंज देत आहेत नागपूरला। लाहोरी बारमधून नशेत धूत होऊन हे लोक गाडी बसले आणि गाडी चालवत गेले, गाड्या ठोकरल्या। त्यानंतर 2 ठिकाणी 2 वेळा झालं हे, CCTV फुटेज गायब। त्यानंतर नंबर प्लेट गाडीची काढून टाकली, पहा तुम्ही, गाडीचे मालक जर बावनकुळांचे चिरंजीव का बावनकुळे आहेत, मग FIR मध्ये नाव का नाही? गाडीची मालकी तुमच्याकडे आहे, गाडी कोण चालवत होतं? ड्रायव्हर ची अदलाबदली झाली, स्वतः गाडी चालवत होते महाशय शहजादे युवराज, पण अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं, म्हणजे ही जी रंगसफेदी चाललेली आहे
हा या राज्यातला कायदा आहे फडणवीसजी, आपण गृहमंत्री आहेत ना, आपण शपथ घेतलेली आहे संविधानाची की मी सगळ्यांशी समान न्यायानं वागेन म्हणून. पण या देशामध्ये या राज्यामध्ये गरिबांना सामान्यांना एक न्याय, आणि तुमच्या पक्षातल्या मोठ्या लोकांच्या मुलांना बाळांना त्यांना वेगळा न्याय. हां, आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार, आम्हाला अटका करणार, आणि तुम्ही मोकाट सुटणार लोकांना चिरडून, हा कोणता न्याय आहे? हे कोणतं संविधान आहे? फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती या राज्याच्या गृहमंत्रीपदाला लायक नाही.